नमस्कार, मी पूर्वा खालगावकर, KTV कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संस्थांनी एकत्र येऊन काम करणं चांगला उपक्रम, डॉक्टर इंदूर आणि जाखड यांचं प्रतिपादन। रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम कौतुकास्पद, मुख्याधिकारी तुषार बाबर यांची ग्वाही। आणि कामाबद्दलची एकनिष्ठता, राजशिष्टाचार आणि प्रामाणिकपणा या गोष्टींचा आदर्श आजच्या पिढीनं घेणं काळाची गरज, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी व्यक्त केला विश्वास। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आधारवड असलेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे ॲस्ट्र आधार, याच ॲस्ट्र आधार हॉस्पिटलमध्ये सुरू झालाय कॅन्सर विभाग। कमी वेळेत अधिक अचूक आणि प्रभावी रेडिएशन थेरपी देणाऱ्या नेक्स्ट जनरेशन लीनेक हेल्सियॉन मशीनद्वारे इथं कॅन्सर रुग्णांवर प्रभावी उपचार होतात। त्यासाठी इथं आहे अनुभवी निष्णात डॉक्टर आणि तंत्रज्ञांची टीम, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणारे समुपदेशक। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यानं सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा सुविधा एकाच ठिकाणी। ॲस्ट्र आधार हॉस्पिटलमधील कॅन्सर विभाग सुरू झालाय कर्करोग मुक्त समाज निर्मितीसाठी, कॅन्सर ग्रस्तांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी। ॲस्ट्र आधार हॉस्पिटल, विल ट्रीट यू वेल। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे। दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संस्थांनी एकत्र येऊन काम करणं चांगली गोष्ट असल्याचं प्रतिपादन डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी केलं आहे। जेणेकरून ते स्वतः इंडिपेंडेंट राहतील आणि फक्त मी दिव्यांग आहे म्हणून माझ्याकडनं हे करून घ्यायचं, माझा हे घ्यायचं असं नव्हे। मी एक इंडिपेंडेंट, मी एंटरप्रेन्युअर आहे, मी हे काम करू शकतो जसं कोणी माणूस करू शकतो, असं मी हे काम करू शकतो अशी एक भावना त्या मुलांमध्ये आम्हाला दिसते आणि हे खूप अभिमानाची बाब आहे की आविष्कार संस्था त्यामध्ये काम करते। आजच्या जो काही संवाद आहे मला वाटते हे पण खूप महत्वाचं आहे। आपले प्रामुख्याने 3-4 डिपार्टमेंट आहेत जे आपल्या मुलांसाठी काम करतात, त्यामध्ये शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आपला समाज कल्याण विभाग आणि जे NGO म्हणून ज्या सर्व संस्था याच्यासाठी काम करतात, तर आपण त्यांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। त्याच्यासाठी पण मी आपलं अभिनंदन करते आणि नक्कीच या कार्यशाळामधनं भरपूर काही शिकायला आपल्याला सर्वांना भेटेल आणि आम्हाला पण काही इनपुट्स भेटतील। रत्नागिरी TRP येथील अविष्कार संस्था, शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागातर्फे आयोजित एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा प्रसंगी डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी मार्गदर्शन केलं। मगाशी मागच्या वर्षापासून थोडं मूल्यमापन, आपले जे मुलं आहेत जे ऑलरेडी आमच्याकडे रजिस्टर्ड असतात, शिक्षक आहेत, तर त्याच्यासाठी त्यांनी विशेष मूल्यमापन पुस्तिकाचं काम हाती घेतलेलं आहे। तसंच यावर्षी एक खूप चांगला उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवला गेला म्हणजे LNCO असेसमेंट कॅम्प झाला। त्यासोबतच मी उल्लेख करू इच्छिते की CS मॅडमनी पण आमच्या सगळ्यांची डिस्कशन झाली आणि
त्यांनी दोन ठिकाणी ऑलरेडी डिसेबिलिटी सर्टिफिकेट साठी कॅम्प्स घेतलेले आहेत आणि अजूनही त्यांचं नियोजन आहे त्या बाबतीमध्ये, जेणेकरून लोकांना इथपर्यंत यायचं ऐवजी आम्हीच लोकांपर्यंत जाऊया आणि त्यांना जो आतापर्यंत त्रास होत होता आणि शासन आणि लोकांमध्ये जे गॅप पडत होता तो त्यांनी ब्रिज करायचं काम केला. यासोबतच या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आपण मुलांसाठी डिसेबिलिटी शोधून काढणं याच्यासाठी सुद्धा आपण कॅम्प्स ठेवतोय. या प्रसंगी डॉक्टर संघमित्रा फुले, मंजुश्री पाटील, अविष्कारच्या उपाध्यक्षा दीप्ती भाटकर, डाएटचे प्राचार्य डॉक्टर गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळा समितीचे अध्यक्ष नितीन कानविंदे यांनी आपले आभार प्रदर्शनपर मनोगत व्यक्त केलं. सर्व समाजाच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याकडे आपल्या लक्षात आलेलं आहे. या सगळ्या पहिल्या पावलाचा मोठा गौरवा करून घेणं हा आमचा उद्देश नाही. म्हणजे आम्ही हे पहिल्यांदा केलं आहे, आमचा पहिला नंबर अशा पद्धतीने फक्त एक सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर पुढं काहीच करून आता तो होऊ नये अशी आमची इच्छा नाही आहे. एकत्र आलो आहे, पहिलं पाऊल टाकलं आहे, अशी पावलं सातत्यानं एकत्रितरित्या आपणाकडनं पडली पाहिजे. त्यामध्ये आविष्कार तर सहभागी होईलच, पण ज्या ज्या त्या संस्थांनी जरी अशा पद्धतीचे उपक्रम या वर्षभरामध्ये किंवा येत्या काही वर्षांमध्ये सातत्याने राबवले तर त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा सहभाग घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि पाल समूह यांच्या सहकार्यानं आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या सहयोगानं मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी मोकाट कुत्रे नसबंदी मोहिमेचं स्वागत करून भविष्यात रत्नागिरी शहराच्या विविध भागात ही मोहीम राबवली जाईल असं सांगितलं. आपण एक चांगला उपक्रम घेतला काल, राय साहेब मॅडम ना घेऊन आले होते तर त्यावेळेस आमचं जे बाबर डॉक्टरांनी ते काढलं मिस मॅच हा शब्द त्यांनी फक्त मॅच मार्क केला. रोटरी क्लब आणि गव्हर्नमेंट बॉडी नॉर्मली कुठेतरी साफसफाई करणं वगैरे काहीतरी आपण एकत्र येत असतो माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवातला हे सांगतो. पण आता हे नवीन आपण स्ट्रीट डॉगचं आपण स्टेरिलायझेशन करतोय, चांगला उपक्रम आहे. स्ट्रीट डॉगचा खरं भरपूर त्रास पण होतो आपल्याला आणि त्यांना पण त्रास होतो. अॅनिमल लवर लवर पेट पेट लवर वगैरे आपले सर्व चांगली कामं आपण करत असतो आणि या स्ट्रे डॉगचे उत्पत्ती कमी करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. भारतात तर भरपूर आपल्या मोठं चॅलेंज आहे. विथ द सेम टाइम आपल्याला स्ट्रे अॅनिमल जे आपले मोकाट कुत्रे त्याबद्दल पण काम केलं पाहिजे. आपले तिन्ही ग्रुप्स आहेत आणि ह्याबाबत काम डॉक्टर भागवत करत असतात. त्यांच्याशी तिथे एक व्यक्ती मुकेश गुंडेजा ते पण भरपूर त्याबद्दल स्वतः वैयक्तिक काम करत असतात. हे कलेक्टिव्ह एफर्ट जर झाले तर त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय त्यांच्या मॅडम व आपण सर्वजण एक करू शकतो. स्ट्रेट ऑफसाठी जसं आम्ही आपल्याला मदत करू इच्छितो तसंच स्ट्रे अॅनिमल मोकाट जनावरांसाठी पण आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू आम्ही करत असतो. डॉक्टर काम करत आहे. भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम शहर आणि ग्रामीण भागात नक्की यशस्वी होईल असा विश्वास रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रत्नागिरी रोटरी क्लबचा सदस्य आहे आणि एबीसी कमिटीचा चेअरमन आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून आणि आपल्या सीओ साहेबांनी मिळून हा प्रोग्राम घडवून आणला आहे भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं. आपल्या रत्नागिरीमध्ये ही छोटी समस्या आहे. आज सुद्धा मला फोन आला होता की मिस्त्री हायस्कूलच्या मागे एका कुत्र्याने दोन मुलींवर हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं. तर ही समस्या मोठी आहे, ती टॅकल करण्यासाठी म्हणून रोटरी क्लब आणि सीईओ साहेब आणि पॅल ग्रुप समूह मुंबईहून मुद्दामून आलेले आहेत आणि नागपूरहून आपल्याला
शस्त्रक्रिया करणारे सॅप गृह सॅप समूह सुद्धा आलेला आहे. तर आम्ही सगळ्या रत्नागिरीच्या नगरवासियांना असं सांगू इच्छितो की आम्ही तुमची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि भटकी कुत्री त्यांचं निर्विजीकरण आणि त्यांचं वेलफेअर करणं ही समस्या आम्ही रत्नागिरी रोटरी क्लबतर्फे करणार आहोत. याप्रसंगी अध्यक्ष विजय पवार, सचिव जयेश काळोखे, राजेंद्र काळे, राजू घाग आदी उपस्थित होते. कामाबद्दलची एकनिष्ठता, राजशिष्टाचार आणि प्रामाणिकपणा या गोष्टींचा आदर्श आजच्या पिढीनं घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केलं आहे. 24-25 वर्ष मला सेवेमध्ये झाल्यानंतर माझा जवळचा जर कोणी असेल कर्मचाऱ्यांमध्ये तर तो ड्रायव्हर नावाचा व्यक्ती असतो. कारण 8 तासापेक्षा अधिक काळ मी बाहेर असतो आणि त्या काळामध्ये मी जे काही करतो बरं वाईट जे काही होतं त्याची सगळी नोंद हा ड्रायव्हर घेत असतो. मग तो सोबत असतो, अनेक चर्चेमध्ये असतो, अनेक गोष्टींमध्ये असतो, अनेक वेळा तो खाजगीमध्ये काही गोष्टी सांगतो की साहेब या माणसापासून लांब राहा, हा माणूस असा आहे. तर अशा अनेक सगळ्या वाहन चालकांमध्ये केळकर हे फार उजवे आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कसं वागावं हे नव्या पिढीने शिकण्यासाठी प्रोटोकॉल काय असतो हे त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. आपण साहेबांचा 8 तास जवळ आहोत पण त्याचा गैरफायदा कसा घेता येईल त्याचा किंचितसही त्यांनी प्रयत्न केला आहे. मी त्यांना काल सहज विचारलं की केळकरजींनी GPF काढला का, 90% दिले का, हे दिले का. मी मोरसिंगला म्हटलं मोरसिंग अरे असं काय झालं, त्यामध्ये त्यांचं पेन्शन आलेलं आहे. उद्या आपण चेक कुठला देतोय, तर हा जो चेक आपण दिला आहे हा त्यांच्या रजा न उपभोगण्याचा जो पैसा मिळतो शासनामध्ये जो नियम आहे की 300 दिवस जर तुमची रजा शिल्लक असेल तर त्या रजा भुक्तीकरणातला पैसा तात्काळ त्यांना द्यावा. म्हणजे पुढच्या 3 महिन्याचा हा पगार, 300 दिवसाचा पगार हा आम्ही त्यांना दिलो आहे. जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक शशिकांत लक्ष्मण केळकर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. केळकर यांच्याबरोबर काम करताना त्यांच्यामधील प्रामाणिकपणा कायम जाणवत राहिला असं सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री केळकर यांची कन्या साधना हिने आपल्या वडिलांना स्वतः बनवलेला वाहनाची प्रतिकृती असलेला आर्ट क्ले भेट दिला. तसंच त्यांचे जावई सात्विक आणि लेक साधना यांनी आपल्या वडिलांबद्दल भावना व्यक्त करणारी कविता सादर केली. कुदरत से बनाया हुआ बेहतरीन तोहफा हुआ, इसलिए सच्चे सबसे अच्छे मेरे पापा हो. जन्नत से बनाया हुआ एक खूबसूरत बाप हुआ, इसलिए मेरे पापा भगवान ने हमारे लिए भेजा हुआ फरिश्ता हुआ. मेरे लिए तो हर खुशियों का हिस्सा हुआ, हम आपका कभी नहीं छोड़ेंगे साथ, क्योंकि हमारे लिए तो भगवान हुआ. मूर्तीला वर्णून कसा मी या माझ्या 2 शब्दात, अपार श्रद्धेच्या मूर्तीला वर्णून कसा मी या माझ्या 2 शब्दात, शोधूनही सापडणं अवघड आहे असा माणूस आत्ताच्या या युगात. वा, गोड असलेला त्यांचा स्वभाव, खाऊन जातो 2 पावलं जरा जास्तच भाव.
गोड असलेला त्यांचा स्वभाव खाऊन जातो दोन पावलं जरा जास्तच भाव. जावई असून मी त्यांचा मुलासमा माझ्यासोबत राहतात राहू. आमच्यासह तुम्ही पटला असाल ना त्यांच्या प्रेमात शोधूनही सापडणं अवघड आहे माणूस असा आत्ताच्या या युगात. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोगजे, राजेंद्र प्रसाद मसूरकर तसंच पत्रकार राजेंद्र चव्हाण, अनघा निकम, राजेश चव्हाण, विजय पाडावे, राजेश कळंबटे, मेहरून नाकाळे, चंद्रकांत बनकर, निलेश जगताप आदी पत्रकार उपस्थित होते. त्याबरोबरच श्री केळकर यांच्या आई भागीरथी केळकर, पत्नी शीतल केळकर, मुलगी साधना, पल्लवी, मुलगा चिन्मय, जावई सात्विक साधले आणि कुटुंबीय उपस्थित होते. कोकण एक्स्ट्रीम अँगल्सच्या वतीनं रत्नागिरीच्या मालगुंड समुद्रकिनारी फिशिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. Sound right, boys. मालगुंड समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या कोकण फिशिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. नमस्कार मित्रांनो, मी मंदार जाधव, कोकण एक्स्ट्रीम अँगलरचा मेंबर आहे आणि आपण मालगुंडमध्ये रत्नागिरी या ठिकाणी मालगुंडमध्ये आपण सर्फ फिशिंग कॉम्पिटिशन ठेवली होती आणि त्यासाठी खूप देशाभरातनं आपल्याकडे अँगलर मित्र आले होते आणि खूप सुंदर अशी ही कॉम्पिटिशन झाली मित्रांनो. आणि ह्या कॉम्पिटिशनचा उद्देश होता की आपल्या कोकणामध्ये पर्यटनाला चालना मिळावी आणि आपल्या कोकणातील किनारपट्टीला कोणकोणत्या प्रकारचे मासे मिळतात त्याचा एक अभ्यास होतो आणि अँगलिंगची पद्धत कशी असते आणि रॉडवर कशा प्रकारे फिशिंग केलं जातं ह्याचं आपण एक थोड्या वेळात आपण खूप जणांना असं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यामुळे खूप त्या साऱ्या लोकांना आपल्याला फिशिंगची बद्दल माहिती मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे कसे असतात, कोकणाच्या किनारपट्टीला कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे मिळतात याची ओळख झाली. मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप झाली, सर्वांचं सहकार्य चांगलं लागलं, धन्यवाद. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संस्थांनी एकत्र येऊन काम करणं चांगला उपक्रम, डॉक्टर इंदूर आणि जाखड यांचं प्रतिपादन. रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम कौतुकास्पद, मुख्याधिकारी तुषार बाबर यांची ग्वाही. आणि कामाबद्दलची एकनिष्ठता, राजशिष्टाचार आणि प्रामाणिकपणा या गोष्टींचा आदर्श आजच्या पिढीनं घेणं काळाची गरज,
कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.